राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात बातमी आहे। दरम्यान राज्य मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येते, तर प्रभाव पाडू न शकणाऱ्या मंत्र्यांना डच्चू मिळू शकतो अशी सुद्धा शक्यता आहे। शिंदे गटाच्या दोन खासदारांची केंद्रामध्ये वर्णी लागण्याची सुद्धा शक्यता आहे, तर शिवसेनेच्या वर्धापन दिनी हा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे। आताची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतो, राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भातली ही महत्त्वाची अपडेट आहे। राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आता नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते आणि प्रभाव पाडू न शकणाऱ्या मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतो। शिंदे गटाच्या दोन खासदारांची केंद्रामध्ये वर्णी लागलेली आहे, तर शिवसेनेच्या वर्धापन दिनीच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे। आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची अपडेट, मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात अनेक दिवसांपासून चर्चा होत होती, अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार हा लांबणीवर पडत होता आणि कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अमित शहांची भेट घेतली, दोन तास त्यांच्या भेटीमध्ये चर्चा झाली आणि मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आता शिंदे गटाच्या दोन खासदारांची वर्णी लागल्याचं समजतंय। दरम्यान कालच्या दिल्ली वारीत नेमकं काय घडलं आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर शिंदे फडणवीसांनी अमित शहांसोबत मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा केली, यानंतर मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यानं आमदारांमध्ये नाराजी असल्याचं त्यांनी अमित शहांना सांगितलं। भाजपकडून विस्तारामध्ये अधिकच्या मंत्रिपदाची मागणी करण्यात आली आहे, तर भाजपला जास्त मंत्रिपद मिळाल्यास शिंदे गटामध्ये नाराजीची सुद्धा शक्यता आहे।